केंद्र सरकारच्या हरघर तिरंगा या अभियानाला यशस्वी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही कंबर कसलेली आहे प्रत्येक क्षेत्रीय का कार्यालयामध्ये झेंडा विक्रीचं काम जे आहे ते महापालिकेकडून सुरुवात करण्यात आलेलं आहे मोठा प्रतिसाद जो आहे तो नागरिकांकडून या ठिकाणी मिळत आहे चोवीस रुपये ला हा जो झेंडा आहे तो या ठिकाणी मिळणार आहे नेमका अभियान कशा पद्धतीनं राबवलं जाणार रा आहे आपल्याबरोबर या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी आहेत अण्णा बोदडे त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल कशा पद्धतीने हे अभियान राबवलं जाणार आहे हरघर तिरंगा हा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं जे केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने निर्देश दिलेले आहेत त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही विविध म्हणजे सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अशा प्रकारचे नागरिकांना ध्वज उपलब्ध होतील यासाठीची केंद्रं उपलब्ध करून दिलेली आहेत आणि आज आपण नेहरू नगर या ठिकाणी क्षेत्रीय का कार्यालयामध्ये हे केंद्र या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठ यासाठी लाभलेला आहे चोवीस रुपयामध्ये हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ध्वज उपलब्ध करून देण्यात येतो आहे आणि नागरिकांचाही उत्साह यामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो कारण हा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा हा घरोघरी ध्वज लावून साजरा करण्यात येणार आहे एकंदरीतच मोठा उत्साह पाहायला मिळतो आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला आहेत त्याही या ठिकाणी ध्वज घेण्यासाठी आलेल्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही ध्वज घेतलेला आहे काय भावना आहे कसं पाहता या उपक्रमाकडे पंतप्रधान मोदी सरांनी जे उपक्रम राबवलेला आहे तो अत्यंत कौतुकास्त आहे आम्ही सगळ्यांनी झेंडे तिरंगा घेतल्या आहे आणि आम्ही इतरांनाही प्रोत्साहन करणार आहे की त्यांनी पण हर तिरंगा या उपक्रमाला एकंदरीतच हर घर तिरंगा हे जे केंद्र सरकारचं अभियान आहे ते यशस्वी करण्यासाठी महापालिकेनं प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये झेंडा विक्री जी आहे ती सुरू केलेली आहे आणि त्याला नागरिकांचाही प्रतिसाद चांगला मिळत आहे कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड लाल मातीतली कुस्ती म्हणजे